हरिओम। पुनः एक प्रयत्न, अत्यंत या गुरुवारच्या परमपवित्र दिवशी गुरुदेवांना कोटी कोटी वंदन करून सत्संग घेण्याचा। तर आज भाद्रपद कृष्ण अष्टमी, कालाष्टमी आणि गुरुवार, एका महिन्याचं जे महालक्ष्मी व्रत होतं ते आज संपत आहे आणि आपला दुसरा अध्यायही आज शेवटच्या, आपले शेवटचेच 3 श्लोक राहिलेले होते, तर ते आपण कमी वेळामध्ये घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा करू। हरी वासुदेवाय, वासुदेवाय गुरुदेवाय आत्मदेवाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् श्रीकृष्णाय वयम् नमः। सच्चिदानंद स्वरूप असलेला आपला परमात्मा, तो आपला आत्मा झाला ममैवांशो जीवलोके म्हणून, आणि तोच श्रीगुरूंच्या स्वरूपात आपल्यासमोर आला, त्या सद्गुरु देवांना कोटी कोटी वंदन करू। आणि आपण आपल्या आजच्या श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 आपला श्लोक चालू होता 71 आणि 72। तर आपण ऑडिओच्या माध्यमातून मध्ये एका श्लोकाचं अर्थ पाहिला होता की अर्जुनानं प्रश्न विचारला होता की स्थितप्रज्ञ महापुरुष कसा असतो, आणि भगवान श्रीकृष्णांनी, आणि खरं म्हणजे आपण अनुभवतोय की गुरुदेवांची स्थिती जी आहे ती तीच आहे की परमशांती ज्याप्रमाणे परिपूर्ण असलेल्या समुद्रामध्ये नद्यांचं पाणी सर्व बाजूंनी प्रवेश करतं पण समुद्रावर त्याचा परिणाम होत नाही, त्याच प्रकारे परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर असणाऱ्या स्थितप्रज्ञ महापुरुषामध्ये सर्व विकार त्यांची शांती विचलित न करता प्रवेश करतात, अशा पुरुषाला परमशांती प्राप्त होत असते। स्थितप्रज्ञ असतात ते, त्यांच्यावर कशाचाही परिणाम होत नाही। जसं भयंकर वेगाने सुसाट धावणाऱ्या नद्या सू सू आवाज करीत दोन्ही बाजूचे शेते नष्ट करीत आणि अनेकांचा बळी घेत गावेच्या गावे बुडवीत हाहाकार माजवीत अत्यंत वेगाने समुद्रामध्ये प्रवेश करतात, परंतु त्यामुळं समुद्राला भरती येत नाही आणि तो
आपली मर्यादाही सोडत नाही किंवा तो क्षुब्धही होत नाही. तसंच समुद्रामध्ये सर्व आट्या नद्या आटून गेल्यानं, समुद्रात त्यांचं पाणी न येण्यानं समुद्राला ओहोटीही लागत नाही, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन असते. पहा, गुरुदेव एकांतवासात गेल्यानंतर त्या ठिकाणी बसून गुरुदेवांनी हाही विचार केला नसेल की जसे वेगानं लोक माझ्याकडे आले तितक्याच वेगानं ते निघून गेले असतील का, किंवा ही जी मानहानी माझी होते ती माझी होते का, किंबहुना त्यांच्याजवळ हा विचारच नाही. म्हणून आपण रोज एक पोस्ट पाहतोय की भारतानंही अख्ख्या जगात दोन जेलची पूजा होते, एक मथुरेच्या आणि दुसरी जोधपूरच्या. हे महापुरुष त्या श्रेष्ठतेपर्यंत पोहोचलेले आहेत, तिथपर्यंत गेलेले आहेत, आणि म्हणून त्यांच्याजवळ ती शांती आहे, ते स्थितप्रज्ञ आहेत. तर पुढचा श्लोक 71वा, विहाय कामान्य सर्वान् पुमांश, विहाय कामान्य सर्वान् पुमाश्चरति निःस्पृह निर्ममो निरहंकारस्य शान्तिमधिगच्छति एषां ब्राह्मी स्थिति पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा सामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून ममत्व शून्य निराभिमानी व निरिच्छ होऊन आचरण करीत असतो, वागत असतो, त्यालाच परमानंद देणारी परमशांती प्राप्त होत असते. थोडक्यात तो पुरुष सर्व बंधनं तोडून टाकत असतो, नात्याचे आणि देहाचे सुद्धा. म्हणून तो निस्पृह होऊ शकतो आणि त्या परमशांतीमध्ये तो राहू शकतो. यानंतर त्याला काहीही प्राप्त करण्याचं बाकी राहत नाही. त्या पुरुषाचं स्थितप्रज्ञ महापुरुषाचं लक्षण सांगतात या ठिकाणी. पार्था, ही उपरोक्त अवस्था म्हणजेच ब्राह्मी स्थिती आहे. खरंच अशी स्थिती आपल्याला कधी प्राप्त करता येईल का? आत्तामध्ये आपल्या ग्रुपवर आपण पाहिलं होतं, हरिदासजी काही संत महात्म्यासोबत बाहेर गेले, तर टेकाळे ताई म्हणतात की पहा बरं, मागचा विचार नाही पुढचा विचार नाही, मनात आलं तेव्हा उठायचं, कुठेही जायचं, कसंही केव्हाही यायचं. म्हटलं त्यांनी त्यांचं जीवनच परमात्म्याला समर्पित केलेलं आहे, त्याच्यामुळं. आणि ते मागचा पुढचा विचार करायचा असता तर घरदार कशाला सोडलं असतं. आई मौज फकीर की दिया झोपडा फूक, आत्ता आहे तिथं बसलेलं आहे म्हणून त्याचं स्वामित्वही ते स्वीकारत नाहीत. तर परमेश्वराची देणगी म्हणून आपल्याला मिळालेला आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये आहे, आणि तिथून निघाले म्हणजे त्या ठिकाणच्या सर्व आसक्ती त्यांच्या सुटतात, आणि म्हणूनच ते या पदाला प्राप्त आहेत. तर ही ब्राह्मी स्थिती आहे. आणि मग आपण पाहतो, ब्राह्मी स्थिती प्राप्त करे कार्य रहे नाशेष गुरुवर, कार्य रहे नाशेष मोहक भी ना ठग सके इच्छा नहीं लवलेश. अशी स्थिती त्यांची झालेली आहे. पूर्ण गुरु कृपा मिली पूर्ण गुरु का ज्ञान. तर समुद्रवत असणाऱ्या महापुरुषामध्ये विषय नदीप्रमाणे परमात्मा दर्शी असतो. अहम ब्रह्मास्मी असते नुसते म्हणण्याने ही स्थिती प्राप्त होत नाही. ही स्थिती त्यांनी कशी प्राप्त करून घेतली? तुम्ही पाहिलं की 7 वर्ष गुरुदेव बाहेर होते आणि 7 वर्ष अनुष्ठानामध्ये होते डीसामध्ये. ही स्थिती अशी नाही प्राप्त होत. मला या ठिकाणी एकडे भाऊंची मुद्दाम आठवण येते की अनेक दिवस झाले एकडे भाऊ पंचेड आश्रमात, तर कधी टिहरी आश्रमामध्ये, तर कधी अहमदाबाद आश्रमामध्ये 1 वर्ष झाले गेलेले आहेत. आणि त्यांचा संकल्प आहे की कमीत कमी मी आत्मनुभव प्राप्त करूनच माघारी वापस येईन, हा संकल्प आहे त्यांचा. आणि तुम्ही त्यांचं चरित्र त्यांच्या तोंडून
ऐकलेलं आहे की कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू। संसारातून त्यांच्या कुटुंबियासाठी ते वाया गेलेले आहेत, परंतु परमात्म्याच्या चरणी ते लीन झालेले आहेत, गुरुदेवांच्या चरणी सध्या। आणि त्यांची सतत साधनेसाठी ही भटकंती सुरू आहे। डॉक्टर प्रेमजींच्या ते खूप जवळ आहेत सध्या। तर ही स्थिती फक्त साधना करूनच प्राप्त केली जाते, असा महापुरुष देखील अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन ब्रह्मानंदपर्यंत पोहोचतो। हे जे महापुरुष असतात ते अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, शेवटीसुद्धा ते ब्रह्मपदी इतके शांत राहूनच पोहोचतात। त्यांना या संसाराशी काही देणं घेणं नसतं, संसाराची आसक्ती नसते। म्हणून ज्या दिवशी त्यांना लीन व्हायचं आहे त्या महाआकाशामध्ये, त्या दिवशी ते इतक्या शांततेनंच लीन होतात। अंतकाळी देखील स्थिर राहतात ते, त्यांची गतिमती आपल्यासारखी असत नाही। आपल्याला संसाराची मुलाबाळांची आसक्ती असते आणि म्हणून अंतकाळी आपल्याला त्यांची आठवण येते, आणि म्हणून आपला जीव जो आहे तो ही कुडी लवकर सोडू शकत नाही, परंतु त्यांचं मात्र तसं नसतं। आणि म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी मग अनेक उपाय असतात। आणि आपली स्थिती जर अशी व्हायची नसेल तर आपण सदा सर्वदा याचं स्मरण ठेवलं पाहिजे की गुरुदेवांनी काय प्राप्त केलं। 2 तास का होईना रोज आपलं अनुसंधान असलं पाहिजे त्या परमात्म्याशी। म्हणून गुरुदेव सांगतात की ग्रस्त माणसानं कमीत कमी 2 तास संध्या करावी। 2 तास त्यानं भलेही एकाच वेळेस बसू नका, सकाळ आणि संध्याकाळ, ते 2 तास का होईना, पण त्या परमात्म्यामध्ये इतकं लीन व्हायचं की तास कसा गेला हे आपल्याला कळता कामा नाही। असो या अध्यायाचं निष्कर्ष सांगतात की काही लोकांचं असं म्हणणं आहे की साधारणतः दुसऱ्या अध्यायात गीता पूर्ण होते, परंतु फक्त इथं कर्माचा उच्चार केलेला आहे, इथं पूर्ण झाली गीता असं म्हणता येणार नाही। या अध्यायात भगवान योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, निष्काम कर्मयोग म्हणजे काय ते ऐक, तो समजून घे, आणि तो समजून घेतल्यावर बंधनमुक्त तू होशील। कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, परंतु फळाचा तुला अधिकार नाही। म्हणून कर्म कर, पण फळाची अभिलाषा त्याग। कर्मामध्ये तू अश्रद्ध असता कामा नये, श्रद्धेनं कर्म कर। आणि ते कर्म करण्यासाठी तू नेहमी तत्पर अस, असं नाही की तुला आता कंटाळा आला किंवा आता तुला जीवावर आलं, तर ते असं आचरण केलंस तर तुला त्या परमपुरुषाचा साक्षात्कार तुलाही होईल आणि तू स्थित प्रज्ञ बनशील, परमशांती तुला प्राप्त होईल। मग परंतु या अध्यायामध्ये त्यांनी कर्म काय हे सांगितलेलं नाही, ते सांख्ययोग नावाचा अध्याय नाही। हे नाव म्हणजे शास्त्रकारांनी नव्हे, परंतु टीका करणाऱ्यांनी या अध्यायाचं नाव सांख्ययोग ठेवलेलं आहे, जो तो आपल्या बुद्धीला अनुसरून ग्रहण करत असतो। या अध्यायात कर्माचे श्रेष्ठत्व ते हे सगळं आता महाराज सांगतायत, कोणचे अडगानंदजी। तर या अध्यायामध्ये कर्माचं श्रेष्ठत्व, ते कर्म करत असताना घ्यायची दक्षता आणि स्थित प्रज्ञाची लक्षणं काय असतात। तर म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये हे सांगून कर्माच्या प्रति उत्कंठता जागृत केलेली आहे व त्याला सांगितलेलं आहे की आत्मा शाश्वत आहे, तो सनातन आहे, त्याला तू जाण व तू तत्वदर्शी बन। त्याच्या प्राप्तीची 2 साधने आहेत, 2 मार्गानं तू आत्म्याला जाणू शकतो, एक तर ज्ञानयोग आणि दुसरा निष्काम कर्मयोग। निष्काम कर्मयोग कर, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता तू आपली योग्यता समजून हानी व लाभाचा स्वतः निर्णय घेऊन त्या कर्मामध्ये सार काय असार काय हे जाणून घेऊन तू प्रवृत्त हो, आणि मग परमेश्वरावर भार घालून स्वतःला त्याच्या ठाई समर्पित करून तेच कर्म करण्यास प्रवृत्त होणे, हाच निष्काम कर्म मार्ग किंवा भक्ती मार्ग आहे। गोसावी तुलसीदासांनी या 2 साधना योगांचे चित्रण पुढील प्रमाणे केलं आहे। 1 तर पूर्णपणे परमात्म्यावर भार घाल, टाकून या भार राहिलो निश्चिंती असा राहा, आणि दुसरं म्हणजे निष्काम कर्मयोगाचं आचरण कर। मग लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त, मग
तो परमात्मा आपलं हित कशात आहे त्याला कळेल याला कळत नाही तर आणि नेमकं तो त्या मार्गाने आपल्याला नील त्याच्याबद्दल गोस्वामी तुलसीदास काय म्हणतात ते सांगतात की मोरे प्रौढ तनय सम ज्ञानी बालक सुत सम दास अमानी जनही मोर बल निजबलताही दुह कह काम क्रोध रिपुमाही। दोन प्रकारचे माझे भक्त आहेत, एक ज्ञानमार्गी व दुसरा भक्तिमार्गी। निष्काम कर्मयोगी किंवा भक्तिमार्गी मला शरण येऊन माझा आश्रय घेतात तर ज्ञानयोगी आपल्या शक्तीचा अंदाज घेऊन आपल्या लाभहानीचा विचार करून त्या आपल्या भरोशावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर चालतात। दोघांचा शत्रू मात्र एकच असतो। ज्ञानमार्गी भक्ताला कामक्रोधादी शत्रूंवर विजय मिळवावा लागतो आणि जो कर्मयोगी आहे त्यालाही या शत्रूशी सामना करावा लागतो। इच्छांचा त्याग दोघंही करतात, पहा खूप लक्ष देऊन ऐका। आणि दोन्ही मार्गामध्ये केले जाणारे कर्मही एकच असते। या कर्माच्या आचरणामुळे परमशांती प्राप्त होते, परंतु श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय हे अद्याप सांगितलेले नाही आहे। आपल्या समोरही कर्म म्हणजे काय हा प्रश्न उभा आहे। अर्जुनाच्या मनातील कर्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली आहे, त्यामुळे तिसऱ्या अध्यायाच्या आरंभीच त्याने कर्मविषयक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे। पा, ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग याच्यापेक्षाही भक्तियोग आचरणाऱ्याला कोणत्या चिंता नसतात। माझ्या मनातला काम जाईल का, क्रोध गेला का, वासना गेली का। गोपींचं उदाहरण याच्यासाठी खूप सुंदर आहे। भक्तिमार्गानं जो जातो तो सतत त्याचं अनुसंधान त्याचं मनन चिंतन करतो आणि आपलं पूर्ण भार त्याच्यावर टाकून देतो। खूप सुंदर आहे हे सगळं। भगवंत या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, काल माझ्या घरी अगदी सतत फिरणाऱ्या आणि जीवाची पर्वा न करणाऱ्या एक बाई आल्या होत्या। सगळे लोक त्यांना पागल म्हणतात, पण एक तास मी त्यांच्याशी चर्चा केली, आमचा सत्संग झाला आणि त्यांनी हेच सांगितलं की मी काहीही खाते कुठलचंही पाणी पिते, परंतु मी माझा सर्व भार त्याच्यावर टाकलेला आहे। लोक त्यांना पागल म्हणतात, पण त्यांनी अगदी एका शब्दात मला सांगितलं की त्यांना किती ज्ञान आहे ते। त्या म्हटल्या की सूर्य प्रकाश देतो, प्रकाश देताना तो हा विचार करता का करतो का की मी पुण्यवान आहे ताई आणि तुम्ही पुण्यवान आहात आणि मी पापी आहे म्हणून। प्रकाश दोघांना तो सारखाच देतो आणि ताई तो हा विचार करतो का की रस्त्यात किंवा जमिनीवर घाण पडलेली आहे त्याच्यावर माझे प्रकाश किरण जाणार नाहीत आणि जिथं सुगंध आहेत तिथंच ते जातील म्हणून। नाही ना, त्याचं देणं सर्वांसाठी सारखंच आहे ताई। त्या नारायणाला मी नमस्कार करते नित्य आणि त्याच्यावर मी माझा भार सोपवलेला आहे। आणि खरंच त्यांचं ते ज्ञान पाहून मला अतिशय, त्यांचा फोटो मी टाकीन आपल्या ग्रुपला आणि खरोखर मी नतमस्तक झाले त्यांच्यासमोर। तर असा हा निष्काम कर्मयोग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग, इथपर्यंतचं ज्ञान आपण या दुसऱ्या अध्यायात घेतलेलं आहे। राहिलेले 3 श्लोक बऱ्याच दिवसाचे आपले रखडले होते ते आज आपण पूर्ण केलेले आहेत। तिसऱ्या अध्यायामध्ये आता भगवान श्रीकृष्ण स्वामी अडगानंदजी काय सांगतात ते आपण निश्चितच पाहू। आजचा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत उद्या पोहोचला तर सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा। रोग अतिशय पसरलेला आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि ती निश्चितच घरात राहूनच घेता येईल। हरिओम हरिओम हरिओम।